महादेवाच्या पूजेला जात होते. बाळू पाटील यांच्याकडून 100 रुपयाची देणगी आली. 100 रुपये नसून 100 लाख रुपये समजून तमाशा मंडळ मणपूर आभार मानतय. जय हिंद जय महाराष्ट्र. निघायचं का? चला. अरे नको त्या अभिमानाच्या घोड्यावरती चढू. डोंगराळ विषय आणि बहुजन विषय हा जो विषय आहे सर चली गेली. नुसता पाण्याचा मुडमुड आहे म्हणून सांगितलं भगवंताला खटा तुम्ही वरती घाली ती घोडी कपडे ते मी घेतली काढून पडदा नुसता मायेच आहे. जोपर्यंत माणसात हात पाय चालते ती तोपर्यंतचा माणूस मंचाला विचारला जातो. एकदा का माणूस जर जागेवर जर बसला सोन्याच्या किमतीत असेल तर कळवा जाईल याचा विचार करतात माणूस. पण होणार हे पाण्याचा बुडबुड असल्यामुळं येणंही आपल्या हातात नाही झालंही आपल्या हातात नाही. म्हणून सांगितलंय माणसाच्या आयुष्यामध्ये माणसाचं कर्म चांगलं पाहिजे. एक वेळी आपल्या असल्याला जगदंबा लक्ष्मी माता माफ करील, परमेश्वर माफ करील, पण आपलं कर्म कधी माणसाला माफ करणार नाही. हे माणसाच्या डोक्यामध्ये नसतो. तमाशा संत घरी निघून पुढे तमाशा आतून कीर्तन वरून तमाशा एक तमाशाची ठेवण आहे. आणि समाजामध्ये प्रबोधन होणं चाललेल्या कलियुगामध्ये फार गरजेचं आहे. कारण एक मुलगा सुधारला की त्याच्या नादानं दोन सुधारतील, दोन सुधारलं की तीन सुधारतील, तीन सुधारले की चार सुधारतील. एक साधन आहे त्यासाठी कुठंतरी प्रबोधन झाल्याशिवाय समाजामध्ये सुधारणा होणार नाही. समजलो? मनाला एक फार मोठी चिंता लागून गेलेली. चिंता आणि चित्ता शब्दाची रचना कशी आहे? चिंता आणि चित्ता. चिंता कशाला म्हणायचं? जिवंत माणसाला जाळण्याचं काम करते त्याला चिंता असं म्हटलं जात. म्हणून माणसाची मन आहे. प्रत्येक रोगावरती प्रत्येक आजारावरती औषध मिळालं पण चिंता या रोगावरती औषध नाही. आणि चिंता कशाला म्हणायचं? माणूस मेल्यानंतर साध्यातील हाताची शेत लाकडाची केली जाते मसाला वाट्यात तिला चित्ता सेवन यायचं. जेव्हा तुम्ही जाळलं जात माणसाला आणि मेल्यानंतरही जाळलं जात काही जीवनामध्ये अर्थ आहे. पण प्रत्येकाला वाटत हे माझं ते माझं ते माझं ते माझं. पण कोण म्हणले का मसाला वाटा माझा आहे? जगाच्या पात्रात कुठं जर मेलं तर त्या मायभूमीत जन्म घेतलंय, त्याच मायभूमीत आणलं जात. कशासाठी? तर आपली मायभूमी आहे म्हणून त्याने. म्हणून म्हणतो अहंकार तम गुणाचा नाश करणारा तमाशे. म्हणून प्रत्येक गुणामध्ये कुठलं तर अवगुण आहे आणि तेच अवगुण सत्मार्गात मार्गात लागतं. म्हणून त्याला तम गुणाचा नाश म्हणतात. लग्न होऊन बरे दिवस झालं. आज आमच्या सारे सौभाग्यवती नेहमी आजारी कित्येक डॉक्टर कित्येक जेवदेव झाले पण माझ्या सौभाग्यवतीला काही बरं वाटत नाही. भगवंता अरे रस्त्यावर चालणारी प्रपंचाची गाडी आहे त्यातलं एक जर चाल जर विस्कळीत झालं तर ते रस्त्याला चालणारी प्रपंचाची गाडी कधी चालत नाही. कसही असो पण सोपकेलं पाहिजे. म्हणून पती आणि पत्नीचं नातं फारसे म्हातारपणामध्ये देवाघरी निघून गेलं तर त्या म्हातारीला मुलगा तिचा नातो म्हणून सांभाळील आधार वाटेल.
बरं वाटल मग त्या म्हाताऱ्याला बघितलं जात आणि कथान काही प्रारब्धाप्रमाणे म्हातारी जर निघून गेली तर ते कुत्र दिखल त्या म्हाताऱ्या हाल काय तर कुत्र दिखील हाल काय माझ माझ कबाड बरोबर म्हणून परमेश्वराला सांगितलंय माझं सौभाग्य म्हणते आहे तिला तेवढं बरं वाटत आहे एवढीच माझी असते तुम्हाला बघायचं आहे अनुराधा ए अनुराधा आली का अनुराधा अनुराधा उभराई लवी ते वरी
यांच्याकडून 100 रुपयाची देणगी आली अभंगासाठी. हे 100 रुपये नसून 100 लाख रुपये समजून तमाशा मंडळ मनपूर गावाला म्हणत आहे जय हिंद जय महाराज. पाता पाता पण आपण पंढरपूरचा रस्ता उरकत चालले. अरे अरण्य पाहिजेच का महादेवाचं मंदिर आहे. महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊया. त्या महादेवाला आपलं साकड घालूया. प्रमोद विनोद पवार यांच्याकडून कार्यक्रमासाठी 50 रुपये दिले. धन्यवाद. जाता जाता महादेवाचं दर्शन घेऊया आणि मग नंतर आपण निघून जाऊया. हे पाहा आमचे मित्र त्यांच्याकडून 50 रुपयाची देणगी आलेली आहे. असं असू द्या, सांगितले दर्शन घेऊया आणि नंतर निघून जाऊया. बाळूभाऊ यांच्याकडून 50 रुपयाची देणगी आली आहे अभंगासाठी. 50 रुपये नसून 50 लाख रुपये.